सांगली सातारा कोल्हापूर भागात पुराची स्थिती अद्यापही कायम आहे। लाखो लोक रस्त्यावर आहेत पण सरकार पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत गंभीर नाही। त्यामुळे काँग्रेस पक्षाचे आमदार खासदार एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत। सरकारनेही शासन निर्णयात बदल करून उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना सर्व पूरग्रस्तांना सरसकट मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। पाहूया पतंगरावजींनी हा विषय सांभाळलेला आहे, मदत कार्याविषयी महाराष्ट्राचा सांभाळला, अत्यंत आदर्श रीतीने सांभाळला। ते जे काही निर्णय सांगायचे किंवा आमची कमिटी निर्णय सांगायची, कॅबिनेटमध्ये लगेच त्याच्यावर अंमलबजावणी व्हायची आणि एक्झिक्युशन सुरू होत असायचं। आज मला सांगा की ही सगळी परिस्थिती गंभीर झालेली आहे, पण यानंतर आणखी गंभीर परिस्थिती, ज्यावेळेस पूर ओसरेल त्यानंतर आणखी गंभीर परिस्थिती होणार आहे। संपूर्णपणे जनावरं ही सगळी त्या पाण्यात राहिली त्याच्यातून कितीक वाचणार आहे, त्यावेळेस ज्यावेळेस दुर्गंधी सुटणार आहे, रोगराई सुरू होणार आहे। मंत्री सगळे खूप समाधानी आहे सध्या, कारण लोकसभेचा विजय त्यांनी आता धरलंय की आपण कसं वागा, लोक मतं आपल्याला देतच असतात। तेव्हा मी जर पाहिलं हा लोकांना मी सांगतोय की चार दिवसापासून या विषयामध्ये मी चार दिवस झाले तुमच्या चॅनलला सुद्धा पहा की मी सांगतोय, मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की हा विषय गंभीर होत चाललेला आहे, आपण याकडे लक्ष द्या, ती यात्रा सोडून या आणि आमची बैठक घ्या, सर्वपक्षीय बैठक एकत्र पद्धतीनं घ्या, हे चार दिवसापूर्वी मी सांगितलेलं आहे। तुम्ही चॅनलवर तुमच्या पहा, काल मी दिवसभर पुन्हा या सगळ्या गोष्टी मी सांगत होतो, गंभीरपणे घ्या, गंभीरपणे घ्या, लष्कर लवकर बोलवा हे सांगत होतो। 4000 कोटीची मदत तर लगेच जाहीर केली पाहिजे अशी अवस्था आहे। माननीय पंतप्रधानांचं एक ट्विट नाही साधा की मी तुमच्या भावनेबरोबर तुमच्या परिस्थिती तुमच्या बरोबर एक म्हटलं तरी जनतेला कुठंतरी धीर वाटतो। कुठंही शासन हे तशा पद्धतीनं नाही ही वस्तुस्थिती आहे। सांगलीचे पूरग्रस्तांची पाणी केली, पूरग्रस्तांची चर्चा केली, काय तुम्हाला वाटते, काय नेमकी परिस्थिती काय आहे? नाही, परिस्थिती फारच गंभीर आहे आणि प्रशासन म्हणून जी काळजी पहिल्यापासून घ्यायला पाहिजे दुर्दैवानं ती घेतली नाही, म्हणून परिस्थिती आणखी गंभीर झाली ही वस्तुस्थिती आहे। खरं जे संकट येत असताना संकटाचा विचार हा पुढचा काय आणखी कठीण होऊ शकतो याचा विचार केला पाहिजे, यांनी असं समजलं का हे काय अंदाजच केला नाही आणि सरकारने अंदाज केला नाही। याच्यामध्ये सगळं जबाबदार सरकार असतं की त्या डिझास्टर मॅनेजमेंट हा प्रकार असतो, त्याच्या बैठका असतात, तयारी किती कठीण होऊ शकते याची तयारी असते। अशा वेळेस फक्त आता हे विदर्भात यात्रा चालल्या होत्या, त्याच्यात काही निर्णय केंद्र सरकारनं घेतला, त्याचा जल्लोष चालला होता। या जल्लोषामध्ये या यात्रेमध्ये या सर्वसामान्य माणसाचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही। आता ते कुठेतरी 5-6 दिवसानंतर ही सगळी आमची मंडळी पहिल्या दिवसापासून काम करतायत, हे कार्यकर्ते हे 6 दिवसानंतर येत आहेत आणि आता पत्रकार परिषद घेत आहेत, आता फिरतायत बोटीतून। फिरणंसुद्धा कसं आहे, एखादी टूर काढल्यासारखं टुरिझम करतात का याचा? त्यांची भावना कोणत्याही परिस्थितीत या जनतेबरोबर नाही, यांनी कोणतीही काळजी घेतली नाही आणि ह्या सगळ्या नुकसानीला जबाबदार हे सरकार आहे। 2005 सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली होती, तुम्ही त्यावेळेस पहा की स्वर्गीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांचं स्वतः मॉनिटरिंग होतं। आपण पहा की पतंगरावजी कदम इथं तळ ठोकून पहिल्यापासून बसले होते आणि एक लक्षात घ्या का संकट येत नाही असं नाही, तर संकटं ज्यावेळेस येतात त्यावेळेस जर लोकप्रतिनिधी किंवा सरकार हे त्यामध्ये पहिल्यापासून असेल तर कोणी नाव नाही ठेवीत, ते म्हणते आमच्या बरोबरच होते, यांना काय बोलायचं। आज हे 4-5 दिवसानंतर आल्यानंतर जनता त्यांना फिरू देत नाही ही वस्तुस्थिती आहे।